आज आपलं कार्यक्रम भूमिपूजन संपन्न झालेलं आहे. कुंभोजकर काका काकूंच्या हस्ते ते श्रेयश सोसायटीमधील वन ऑफ द सिनियर मेंबर आहेत. त्यांनी आत्तापर्यंत 35 वर्ष LIC मध्ये ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर म्हणून ते कार्यरत होते आणि त्यांची दुसरी ओळख म्हणजे ते प्रकाशक आहेत. त्यांचा स्वामी महाराज हा दिवाळी अंक गेले 30 वर्ष प्रसिद्ध होत आहे आणि गेले 17 वर्ष आदिमाता मासिक ते प्रकाशित करत आहेत आणि कुंभोजकर प्लास्टिक मोल्डर्सचे ते पायोनियर आहेत. तर आत्ताच त्यांच्या हस्ते आपण भूमिपूजन संपन्न केलेलं आहे आणि मी संजय सरांना विनंती करते त्यांनी कुंभोजकर सरांचा सत्कार करावा. त्यानंतर मी आता विनंती करते कुंभोजकर सरांना त्यांनी एक त्यांचं मनोगत काही व्यक्त करावं. आदरणीय रेणुते श्री आणि सो संजय देशपांडे, संपूर्ण संजीवनी टीम, त्याच्यानंतर माझे सर्व सभासद बंधू भगिनी आणि एंटायर फॅमिली आणि इथं जमलेला उपस्थित बंधू भगिनींनो, वेळेच्या मर्यादेमध्ये फक्त मी एक 2-3 गोष्टींचा फक्त उल्लेख करणार आहे. व्यवसाय हा सगळीजणच अर्थार्जनासाठी करत असतात, त्यामध्ये कोणीही एक्सेप्शन नसतं. परंतु हा व्यवसाय करताना पूर्णतः माणुसकी जपणारा एक माणुसकी जपणारी एक व्यक्ती आज आपण सर्वांनी पाहिली आहे. श्रीयुत संजय देशपांडे यांच्याशी गेले मला वाटतं 5-6 वर्षापासून आपला कॉन्टॅक्ट आलेला आहे. मला काही काही गोष्टी अशा वैशिष्ट्यपूर्ण त्याच्यातल्या वाटल्या की प्रथमतः आपण केव्हाही संजीवनीच्या ऑफिसमध्ये गेलो की रिसेप्शनपासून ते जिथं जिथं आपण ज्या केबिन्समध्ये किंवा त्यांच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये गेलो त्यावेळेस प्रथमतः आपल्याला बसायला खुर्ची देऊन पहिल्यांदा पाणी देऊन नंतर मग चहा पाणी सरबत काय हवं आहे ते पहिल्यांदा विचारून नंतर मग कामाला सुरुवात होती. फारच क्वचित ठिकाणी असा अनुभव येतो. मला संजय सरांबद्दल जर बोलायचं झालं तर मला एवढंच सांगता येईल, त्यांची माफी मागून, की माणूस अत्यंत परखड आहे, स्पष्ट बघता आहे, परंतु प्रत्येकाचं अंतर्मन जाणणारं आहे. त्यांच्या नेहमी बोलण्यामध्ये एक असायचं, ज्यावेळेस आपण डिस्कशनमध्ये सगळ्या विषयांवरती सगळ्या तऱ्हेनं शांतपणे चिडून रागवून सगळे बोललेलो आहोत, त्यावेळेस त्यांचं एकच म्हणणं असायचं की माझे वडील, शिक्षक, आम्ही घरची फॅमिली, आम्ही कशातून ब्रॉटअप झालो ते हे सगळं चित्र माझ्या डोळ्यापुढे दिसतं. त्यामुळे तुम्ही सगळे ज्येष्ठ लोकांशी मला बोलताना मला असं वाटतं की माझ्या वडिलांशीच मी बोलतो आहे किंवा माझ्या वडिलांशीच मी डीलिंग करतो आहे, तेव्हा त्या दृष्टिकोनातून मी तुमच्याकडं पाहणार आहे. तुमचा तोटा होऊन देणार नाही एवढं नक्की, तुमची अदरवाईज कुठलीही कमिटमेंट मी पुरी करणार नाही असं होणार नाही. फक्त काही माझ्या ज्या व्यावसायिक ज्या गोष्टी आहेत त्यात मला ती पथ्य पळून मला ती पुढं जायचं आहे, परंतु हे माझ्या घरच्या लोकांचं कार्य आहे असं समजूनच मी ह्या प्रोजेक्टला हात घातलेला आहे. आणि त्याच्याही पुढे जाऊन त्यांनी आणखीन म्हटलं की तुम्हाला लोकांना कदाचित असं वाटतं की आता सुरुवात झाल्यानंतर हे पूर्ण केव्हा होणार आहे. प्रत्येकाच्या मनात हा विषय येणं शक्य आहे, परंतु त्यावेळेला त्यांनी पहिल्याच मीटिंगमध्ये सांगितलं की ह्या वास्तूमध्ये माझ्या बहिणीला पण यायचं आहे. माझ्या बहिणीने माझ्यावरती मी बहिणीला शब्द दिलेला आहे आणि तिनं माझ्यावरती विश्वास टाकला आहे की मला इथं मिळणार आहे म्हणून. तेव्हा तुमचं काम पूर्ण झाल्याशिवाय मला बहिणीचं काम पुरं करता येणार नाही, त्यामुळे तुम्ही कुठलीही चिंता करू नका, आपलं काम वेळेमध्ये पूर्ण होणार आहे. हा केवढा दिलासा एक आपल्याला मिळतो जाता जाता. बरं, मी असं म्हणतो ज्यावेळेस संजय देशपांडे असा उल्लेख करतो त्यावेळेस मला खरं डोळ्यापुढे त्यांची संबंध एंटायर टीम येते आहे.
आपल्या सर्व सभासदांच्या वतीनेही मी काही काही वेळेला एकटाही तिथं गेलेलो होतो, परंतु अगदी राईट फ्रॉम रिसेप्शन टू त्यांचे जे काय डिपार्टमेंट्स आहेत त्या सगळ्या लोकांच्याकडे गेले असता खूप छान तऱ्हेनं त्यांची वागणूक असती, ट्रीटमेंट असती. आता सचिनबरोबर तर मी अनेक सरकारी ऑफिसेसमध्ये गेलो आहे, कॉर्पोरेशनच्या ऑफिसेसमध्ये गेलो आहे, त्यांच्या कुठल्या कमिटीज होत्या त्यांच्या पुढे गेलेलो आहे, सगळं केलं आहे, पण सचिननं मला इतकं छान तऱ्हेनं जपून नेलं होतं आणि आणलं होतं की असं जसं काही त्याच्या वडिलांच्यासाठीच तो काम करतो आहे असं त्यांनी केलेलं होतं. जे मला काय सांगायचं आहे की संजय देशपांडेंचा जो एक वृत्ती आहे, त्यांचा जो एक मानस आहे, तो त्यांच्या संबंध टीममध्ये पूर्णतः भिनलेला आहे. आता मला ज्यावेळेस आमच्या स्वाती तावड्यांचा फोन आला की भूमिपूजन करायचं आहे, अमुक नाही म्हणतायत, अमुक नाही म्हणतायत, काका तुम्ही करणार आहात का, खरं सांगायचं तर त्यावेळेला मी नुकताच 8 दिवसाच्या दीनानाथच्या वास्तव्यामधून घरी आलेलो होतो. मला माझा अजूनही स्वतःचा कॉन्फिडन्स यायचा होता, पण ज्यावेळेस त्यांनी सांगितलं की पूजा करायची आहे, त्यावेळेस एका क्षणाचंही मी विचार न करता तिला सांगितलं की हो तू त्यांना सांग मी करू शकेन. सचिनचाही मला फोन आला, सचिनला म्हटलं मी येणार आहे, कुठल्याही परिस्थितीत मी येणार आहे. शेवटी असं आहे की ह्या चांगल्या कामासाठी आपल्याला नक्कीच ईश्वर शक्ती देत असतो, ती शक्ती आपल्याला ह्या इथं उपयोगी पडते. आणि एका गोष्टीचा उल्लेख केल्याशिवाय मला माझं बोलणं पूर्ण होणार नाही की हा सगळा जो आपण सोसायटी एकत्र येऊन आपण जो सगळा एक प्रोजेक्ट आपण पूर्ण करतो आहे त्याच्यामध्ये अनेक वेळेला कदाचित समज, गैरसमज, कुणाशी जास्ती बोलणं, कमी बोलणं असं काहीही घडलेलं असेल, परंतु शेवटी माझ्याही मनामध्ये एक होतं की काहीही झालं तरी सगळ्यांच्यासाठी, सगळ्यांच्या भल्यासाठी आपल्याला जे जे म्हणून करता येईल ते सगळं करायचं. मी कधीही कुठलीही अपॉइंटमेंट, कुठलीही मीटिंग, कुठलीही गव्हर्नमेंट ऑफिसमधली हे मी कधीही टाळली नाही, माझी सगळी कामं बाजूला केली आणि हे केलं. फक्त माझी एकच इच्छा होती की आपल्याबरोबर आपल्या सगळ्या सभासदांचं, कारण आपण तर सगळेच ज्येष्ठ आहोत, पण हे सगळं काम वेळेमध्ये पूर्ण व्हावं म्हणून मला हे काम करायला मिळालं. तुम्ही माझ्यावरती जबाबदारी टाकलीत ह्याबद्दल मी तुमचा शतशः आभारी आहे. मग हे काम करत असताना मला जी काय ऊर्जा पाहिजे होती ती पण तो आपण सतत दिली, त्यामुळे आपलं हे काम होऊ शकलं. तेव्हा आपल्या सर्वांचे आणि संजीवनी टीमचे आभार मानून आता मी रेणुताईंच्याबद्दल एक 2 शब्द बोलू इच्छितो की रेणुताईंचं कर्तृत्व तर आपल्याला आपण अनेक महिने अनेक वर्ष पेपरमधून वाचतो आहे, टी व्ही किंवा बाकीच्या मीडियामधूनसुद्धा त्यांचं कौतुक आपण पाहतो, त्यांचं कौतुक म्हणण्यापेक्षा ते जे काम करतात त्या कामाचं कौतुक असं म्हणूया. आज खरोखरच असे फार दुर्मिळ लोक आहेत की स्वतःचा संसार करत असताना पुन्हा ज्याला आपण म्हणतो की संसार आणि परमार्थ एकाच वेळी करतात, तसा ह्यांनी हा जो परमार्थ केलेला आहे त्याची नोंद ईश्वरचरणी ही नक्कीच घेतली जाणार आहे. आणि असे जोपर्यंत आपल्या समाजामध्ये हे लोक आहेत तोपर्यंत आपल्या समाजाला खरंच काही भीती नाही, कितीही कष्ट पडोत किंवा कितीही संकट येवत आपला समाज हा पुढेच जाणार आहे. आणि खरोखरच आपल्या सगळ्यांचीच इच्छा जशी आहे की एक दिवस हा भारत ही महासत्ता होईल, तेव्हा असे लोक आपल्याबरोबर असल्यानंतर, माझ्या उजव्या डाव्या बाजूचे लोक असल्यानंतर भारत महासत्ता व्हायला काही वेळ लागणार नाही. आणि मला वैयक्तिकरित्या त्यांचं काम खूप पटलेलं आहे, मी त्यांचा खरोखरच आभारी आहे, पण केवळ शाब्दिक आभार न मानता मी माझ्या प्रकाशन व्यवसायातर्फे त्यांना एक स्वल्प एक वर्गण ही चेक रूपाने देतो आहे आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं. तुम्ही नाव घालून घ्या. धन्यवाद. धन्यवाद कुंभोजकर सर.